नमस्कार आराध्या विथ मॉमी आमच्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज मी पातोळे बनवले आहेत आणि हे पातोळे कोकणामध्ये नागपंचमीच्या दिवशी बनवले जातात। नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला पातोळ्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि हे पातोळे तांदळाच्या पिठाचे असतात, खूप छान लागतात। जसं की आपण मोदक बनवून खातो तसेच हे पातोळे असतात, फक्त हळदीची पानांची गरज असते। चला तर मग पातोळे कसे बनवले हे पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। पातोळे बनवण्यासाठी आपल्याला हळदीच्या पानांची गरज असते। ही हळदीची पानं अशी असतात, तुम्ही पाहू शकताय। ही हळदीची पानं आपल्याला नागपंचमीच्या आधी 4 दिवस मार्केटमध्ये अवेलेबल असतात। मी ही हळदीची पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि एका पानाचे मधून कापून मी 2 भाग केलेले आहेत। देठाकडचा भाग आणि टोकाकडचा सुद्धा मी कट करून टाकलेला आहे। आपल्याला 1 वाटी भरून तांदळाचं पीठ लागेल, 1 वाटी ओलं खोबरं, 1/2 वाटी गूळ किसून घेतलेलं आहे, थोडीशी वेलची पावडर आणि जायफळ आहे। हे जायफळ मी थोडंसं किसून घेणार आहे। प्रथम आपण एका पॅनमध्ये ओलं खोबरं घेतलं, गूळ घेतलं, आता हे गॅस बारीक करून ठेवून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बारीक गॅसवर आपल्याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे। गूळ वितळेपर्यंतच आपल्याला हे ढवळायचं आहे। 1-2 मिनिटांमध्ये गुळाला पाणी सुटून असं गूळ वितळून आपल्याला सारण मिळेल। हवं असेल तर तुम्ही 1/2 चमचा किंवा 1 चमचा तूपही घालू शकताय। ड्रायफ्रूट्स हवे असतील तर सुद्धा तुम्ही इथे घालू शकताय। ड्रायफ्रूट्समध्ये काजूचे छोटे छोटे तुकडे करून सुद्धा तुम्ही याच्यामध्ये मिक्स करून घेऊ शकताय। आता गॅस बंद केला, वेलची पावडर घालूया। 1/2 चमचा वेलची पावडर घालून ढवळून घेऊया। जसं मोदकांना आपण सारण बनवतो सेम तसंच हे सारण आपल्याला बनवायचं आहे। आता बाऊलमध्ये काढून घेतलं आणि वरून मी जायफळ पावडर घातलेली आहे। 1/2 चमच्यापेक्षा कमी सुद्धा ही जायफळ पावडर आहे। व्यवस्थित ढवळून घेऊया। आता आपलं सारण तयार झालेलं आहे। नंतर एका पातेल्यामध्ये 2 वाट्या मी पाणी उकळत ठेवलेलं आहे। 1/2 चमचा मीठ घातलं आणि 1 छोटा चमचा भरून तेल घातलं। आता पाणी उकळून घेऊया। पाण्याला उकळी आली आहे, गॅस बंद करून घेते। एका परातीमध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं। आता उकळून घेतलेलं हे तेल आणि मीठ घातलेलं पाण्याने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। मी व्हिडिओ कुठेही स्किप करत नाही, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा व्यवस्थित आणि पीठ कसं मळून घेतलं ते सुद्धा बघा। कारण पीठ आपल्याला जाड किंवा असं घट्ट नाही मळायचं आहे, पातळच मळायचं आहे। पाणी गरम असल्यामुळे चमच्याचा वापर केलेला आहे। थोडं थोडं पाणी घालत आपण पीठ मळून घेऊया। कोकणामध्ये नागपंचमीला सर्वांच्या घरामध्ये नागदेवतेला अर्पण करण्यासाठी असा हा पातोळ्यांचा नैवेद्य बनवून दाखवला जातो। प्रत्येकाच्या घराच्या पाठीमागे पर्सामध्ये हळदीची रोपं सुद्धा असतात। कारण नागदेवतेला सकाळी पूजन करून संध्याकाळी नागदेवतेचं विसर्जन केलं जातं आणि हे विसर्जन हळदीची जी रोपं असतात त्या रोपामध्ये नेऊन विसर्जन केलं जातं। त्यामुळे प्रत्येक घराच्या पाठीमागे हळदीची पानं मिळतातच मिळतात। चला आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता हाताने थोडं थोडं असं करून मी गोळा बनवून घेते।
भाकरीच्या पिठापेक्षा पातळ असं हे पीठ आहे, हाताला चिकटतं आपल्या. आता मी दुसरं एक भांड घेणार आहे किंवा दुसरी डिश घेणार आहे आणि त्याच्यामध्ये हे पीठ काढून घेते. दुसऱ्या ताटामध्ये अशा प्रकारे पीठ काढून घेतलं आणि हात स्वच्छ धुवून पुन्हा हा गोळा मळून घेतलेला आहे. असा हा गोळा मळा गेलेला आहे. आता जे पाणी राहिलं, तेल घातलेलं उकळलेलं, त्या पाण्यामध्ये हात बुडवून घेतला असा, आणि हे जे पान आहे हळदीचं त्याला हात लावून घेतला पाण्याचा व्यवस्थित असा, आणि ह्या पिठाचा असा छोटासा गोळा करून घेते. हा गोळा आता पानावर ठेवून पुन्हा हाताला आपल्या पाणी लावून घ्यायचं आहे आणि थापायचं आहे, पातळ थापायचं आहे. आपण वडे जसे थापतो तसंच थापायचं, पण वडे आपण जाड थापतो. हे आपल्याला व्यवस्थित असं पातळ करून घ्यायचं आहे, जेवढं पातळ होईल तेवढं पसरून घ्यायचं आहे सगळीकडे. मग तुम्ही हाताने पसरा, बोटाने पसरा किंवा तळव्याने पसरा, कसंही पसरा, पण पातळ पसरायचं आहे सगळीकडे. असं पात्र मी पसरून घेते. इथे सुद्धा मी कुठेही व्हिडिओ स्किप केलेला नाही, पूर्ण तुम्हाला दाखवते आहे, बघून घ्या. असं पात्र करून झाल्यानंतर आतमध्ये सारण भरूया. जसं की आपण मोदकामध्ये भरतो तसं इथे सारण भरून घेऊया. मध्ये भरून घेतलेलं आहे. आता या कडा आपल्याला बंद करायच्या आहेत. पहा कसं करून दाखवते तुम्हाला, हे बघा. आणि असं प्रेस करायचं आहे दोन्ही बाजूने. दोन्ही बाजूच्या कडा अशा चिकटल्या पाहिजेत. चला, एक पातळी बनून आपली झालेली आहे. अशीच मी आता दुसरी पातळी तुम्हाला दाखवते. पुन्हा एकदा पटपट दाखवते, पहा. चला, दुसरी पातळी झालेली आहे. आता सर्व पातळ्या मी अशा प्रकारे बनवून घेतल्या. आता हे मोदक पात्र आहे, मोदक आपण वाफवतो, त्याच्यामध्ये मी असे हे सर्व पातळे घालून घेते. सर्व पातळे याच्यावर एकावर एक असे आपण ठेवून घेतलेले आहेत, बघा. आणि इकडे पाणी ठेवून पाण्याला उकळी आलेली आहे. दोन ग्लास भरून पाणी उकळत ठेवलं होतं, पाण्याला उकळी आली, त्याच्यावर मी हे पातेलं ठेवलं, झाकण ठेवलं. आता 15 ते 20 मिनिटं वाफवून घेऊ आपण. मीडियम गॅसवर मी 15 ते 20 मिनिटं वाफवलेलं आहे. गॅस बंद केला आणि आपल्या पातोळ्या वाफून आलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकताय. आता डिशमध्ये काढून घेतले, पहा. 15 ते 20 मिनिटात छान असे वाफून येतात, जसं की आपण मोदक वाफवतो तशा प्रकारे वाफून येतात. चला, मी तुम्हाला आता खोलून सुद्धा दाखवते. थंड झाल्याशिवाय आपण काढायचं नाही आहे. थंड झाल्यावर आपोआपच हे पान जे असतं ते निघून येतं, पहा. मस्त, त्याला पानाची लेअर सुद्धा आलेली आहे, तुम्ही पाहू शकताय. ही बघा. आणि हळदीच्या पानामुळे जो हळदीचा सुगंध येतो आहे तो खूपच छान असतो आणि खायला सुद्धा खूप छान लागतात हे पातोळे. बघा, छान असं आपला पातोळी तयार झालेली आहे.
कोकणामध्ये तर हे पातळे नागपंचमीच्या दिवशी नक्कीच करतात. तुम्ही मुंबईमध्ये सुद्धा जर तुम्हाला हळदीची पानं मार्केटमध्ये भेटली तर तुम्ही अशा प्रकारे पातळे करून पहा, खूप छान लागतात. मुलंसुद्धा आवडीने खा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा. चला तर मग आता वेळ झाली आहे निरोप घ्यायची. पुन्हा भेटूया अशाच एका दुसऱ्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.